आगामी विधानसभा निवडणुकीवर मुंबई येथील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. येथे 36 जागांपैकी अनेक जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटसह उद्धव ठाकरे शिवसेना गटाने आता दावा केला आहे. मात्र 4 जागांवर भाजपची सत्ता असल्याने येथे आपला पराभव होऊ शकतो म्हणून येथे कोणीही दावा केला नाही हे मात्र विशेष. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपवरून जोरदार खलबते सुरू आहे. मुंबईतील 36 जागांपैकी काही जागांवर आघाडीमधील तीनही घटक पक्षांनी दावा केला आहे. असे असतानाही मुंबईतील मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरीवली आणि मुलुंड या 5 जागांवर मात्र आघाडीतील कोणत्याही पक्षांनी अद्यापही दावा केलेला नसल्याचे समजते. या 5ही जागांवर भाजपचे आमदार असून पराभवाच्या भीतीनेच अद्याप या जागांवर दावा करण्यात आलेला नसल्याचे समजते. मुंबईतील विधानसभेच्या 36 जागाबाबतचे सूत्र ठरविण्याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये खळ सुरू आहेत. मुंबईतील अनेक जागांवर प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. काही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आग्रह धरला आहे. त्यामुळे काही जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा 7 जागांसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमधील अणुशक्ती नगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम या जागांचा समावेश असल्याचे कळते आहे. मुंबईतील 22 जागांवर ठाकरे यांच्या शिवसेनेने तर 18 जागांवर काँग्रेसने दावा केल्याचे कळते. याशिवाय काँग्रेसकडे असलेल्या धारावीसाठी ठाकरे यांची शिवसेना तर सेनेकडे असलेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.